राज्यातील मतदान संपलंय, आता भाजप विधानसभेच्या तयारीला लागलेलं आहे। मात्र यामुळे भाजप आमदारांचे धाबे चांगलेच दणाणलेत, कारण आमदारांच्या कामगिरीचं पोस्टमॉर्टम केलं जाणार आहे। लोकसभा निवडणुकीतल्या कामगिरीवर आता या आमदारांचं भवितव्य पुढे ठरणार आहे। पाहुयात या संदर्भातला हा खास आणि सविस्तर रिपोर्ट। लोकसभेनंतर भाजप ऍक्शन मोडवर, आमदारांचे धाबे दणाणले, आमदारांच्या कामगिरीचं पोस्टमॉर्टम होणार। राज्यातील लोकसभा निवडणुकीची धामधूम संपली, मतदान संपलं असलं तरी आता भाजप विधानसभेच्या तयारीला लागलाय। भाजपनं यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे, त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर भाजप ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। मला वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये ही प्रक्रियाच आहे। एखादी निवडणूक झाली की त्या निवडणुकीचं विश्लेषण होत असतं, आढावा घेत असतो आणि त्या पद्धतीनं भविष्यातल्या संघटनात्मक गोष्टी असतील, निवडणुका असतील, या विषयासंदर्भात निर्णय होत असतो आणि त्याच्यामुळे ही प्रोसेस आहे। कारण शेवटी मूल्यमापन झालं नाही तर त्या ठिकाणी भविष्यामध्ये निर्णय घ्यायला अडचणी होतात। देशातील 6 टप्प्यांचं मतदान पूर्ण होईपर्यंत इंडिया आघाडीचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला। दुसरीकडे भाजपचा 400 पारचा नारा पूर्ण होत नसल्याचं वेगवेगळ्या संस्थांच्या अंदाजात सांगितलं जात आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं मतदार संघनिहाय विश्लेषण करण्यासाठी बैठक बोलावली आहे। एवढंच नाही तर कोणत्या भागात किती मतदान झालं, मतदान कमी का झालं, नवीन मतदारांचा भाजपला फायदा होईल का, हिंदू मतं मिळवण्यात भाजपला यश मिळालंय का, याबरोबरच विधानसभा निहाय विश्लेषण करण्यात येणार आहे। या ज्या आमदारांनी चांगली कामगिरी केली नसेल किंवा विरोधात काम केलं असेल अशा आमदारांचं विधानसभेत तिकीट धोक्यात येणार आहे। भाजप ऍक्शन मोडवर आल्यानंतर लोकसभेला मदत न करणाऱ्या आमदारांची तक्रारही वरिष्ठांकडे करण्यात आल्याच्या घटना अलीकडेच घडल्या। या भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनीही लोकसभा निवडणुकीत आमदार किसन कथोरेंनी आपलं काम केलं नसल्याचं म्हणत थेट फडणवीसांकडे तक्रार करून करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा इशारा दिला। लोकसभेत मोदी शहांचं लक्ष महाराष्ट्रावरती अधिक असल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं, त्यामुळे आता भाजपचं केंद्रीय नेतृत्व आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात लक्ष ठेवून असेल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप आता विधानसभा निवडणूक लढवणार की मग भाजपचं केंद्रीय नेतृत्व काही वेगळा निर्णय घेणार हे राज्यातील लोकसभेच्या निकालावरती अवलंबून असणार आहे। सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई।